आज मित्रांनो, जय महाराष्ट्र याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलं होतं की प्रोटीन एका दिवसाला किती खायचं आहे. जर तुम्ही पाहिलं नसणार तर जाऊन पहिले व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कळेल. आणि आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की प्रोटीन पावडर जी आहे ती कशी बनते आणि कोणकोणत्या टाईपची असते. जसं की खूप मुलांना असं वाटतो की प्रोटीन म्हणजे काही स्टेरॉइडच आहे की काय, तुमची प्रोटीनची बॉडी आमची नॅचरल बॉडी अशी काही काही बोलतात. तर मी सांगतो की प्रोटीन कसं बनतो ते आज तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि प्रोटीनचे पण तुम्हाला टाईप समजणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आताच्या त्या व्हिडिओला लाईक करा. तर मग व्हिडिओ चालू करूया. सर्वात पहिले म्हणजे मित्रांनो, प्रोटीन म्हणजे कशापासून बनतो. प्रोटीन जो आहे तो नॉर्मल जो तुमच्या घरात दूध असतो तो जेव्हा खराब होतो तेव्हा त्याच्यातला जो पण सफेद पार्ट असतो, सफेद भाग असतो, तो जर आपण गाळून घेतला तर त्यातून येल्लो सर पाणी निघतो, तो असतो वे प्रोटीन. म्हणजे आता ते सांगितलं म्हणजे डायरेक्ट पियाला जाऊ नका. कसा बनतो ते पण सांगतोय. मोठे मोठ्या कंपनीजमध्ये फॅक्टरीजमध्ये एवढा कितीतरी हजारो लिटर दूध जो आहे तो त्यावरती प्रोसेस केली जाते अशी, आणि त्यातून जो पाणी जो असतो तो काढला जातो. जो की राहिलेला जो असतो सफेद भाग त्याचा पनीर बनवतात. तो जो राहिलेला पाणी जो असतो तो ड्रायरमध्ये टाकून प्रोसेस केली जाते. त्याच्यामध्ये प्रोसेस करून एकदम त्याची पावडर बनवली जाते आणि तसा बनतो वे प्रोटीन. हे मोठ्या कंपनीतच करता नाही येतो, घरात करायला जाल तर नाही होणार ते. नाहीतर कसं सर्वांच्या घरामध्ये प्रोटीनच्या फॅक्टरी असतात, म्हणून तुम्ही नॉर्मल तो राहिलेला जो पाणी आहे तो पिऊ शकता. हे झालं प्रोटीन कसं बनतो. आणि त्याच्यानंतर तो पण ड्रायरमध्ये एकदम ड्राय होतो, त्याची ड्राय झाल्यानंतर त्याची पावडर फॉर्ममध्ये बनतो. जो की जर तुम्ही कॅल्क्युलेशन कराल प्रोटीन एवढा महाग का असतो, तर भावांनो तुम्ही 2 ते 3 लिटर दूध जेव्हा प्रोसेस कराल तेव्हा त्यातून फक्त एक स्कूप आहे तो वे प्रोटीन मिळतो. म्हणून जो हा जो प्रोटीन असतो तो महाग असतो, नाहीतर मग स्वस्त असतं. एवढी प्रोसेस करायला आणि 2 ते 3 लिटरमधनं एकदम म्हणजे हे करायला, फिल्टरेशन करायला, नंतर पूर्ण त्याला ड्राय करायला तेवढी प्रोसेस असते, त्यातून फक्त एकच स्कूप भेटतो तुम्हाला प्रोटीन, म्हणून तो महाग असतो. आणि त्याच्यानंतर प्रोटीनचे टाईप कोणकोणते आहेत. पहिला म्हणजे कॉन्सन्ट्रेट प्रोटीन. कॉन्सन्ट्रेट जो प्रोटीन असतो त्यामध्ये फॅट आणि कार्बोहायड्रेट ते थोडे असतात. प्रोटीन हे असतो हा जो यूज करतात ते एकदम बिगिनर जे असतील, आता जिमला जायला लागलेत, ते हा घेऊ शकतात, म्हणजे त्यांना काही प्रॉब्लेम नसतो त्याचा. आणि ज्यांना पण मसल गेन बी करायचं आहे ते घेऊ शकतात, कारण की त्यांना कार्बोहायड्रेट तर पाहिजेच असतो, ते घेऊ शकतात कॉन्सन्ट्रेट प्रोटीन. आणि याच्यानंतर जो बनतो तो असतो आयसोलेट प्रोटीन. जो कॉन्सन्ट्रेट जो प्रोटीन असतो त्याच्यावरती अजून प्रोसेस केली जाते आणि त्यातून फॅट आणि कार्बोहायड्रेट आहे तो वेगळा केला जातो, त्यातून बनतो आयसोलेट प्रोटीन. आयसोलेट प्रोटीन हा जो असतो हा तुमच्या शरीरामध्ये डायजेस्ट व्हायला एकदम इझी डायजेस्ट होतो. प्रोटीन मात्र याच्यामध्ये एकदम चांगली असते आणि फॅट आणि कार्बोहायड्रेट कमी असतात. हा प्रोटीन कोणी घ्यायचा असतो, जे पण फॅट लॉस करतात त्यांनी हा जो प्रोटीन आहे तो घ्यायचा असतो, जेणेकरून त्यांना फायदा होतो. आता फायदा म्हणजे कसा होतो, प्रोटीन खाऊन फॅट लॉस होत नाही कधी. प्रोटीन जेव्हा तुम्ही इनटेक करता तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये मसल्स गेन आणि त्याचबरोबर तुमचा पोट भरलेला राहतो, मग त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होतो की तुम्हाला भूक लागत नाही थोडीशी आणि तुम्ही जास्त खात नाही, म्हणून तुम्हाला वेट लॉसमध्ये पण आयसोलेट जो प्रोटीन आहे तो फायद्याचा ठरतो. आणि याच्या पण नंतर म्हणजे एकदम हरितला तो असतो हायड्रोलाइज. हायड्रोलाइज हा जो प्रोटीन असतो तो ह्या दोघांपेक्षा जास्त महाग असतो आणि त्यात अजून प्रोसेस केलेली असते. तो प्रोटीन एकदम लवकर डायजेस्ट होतो आणि त्यात आयसोलेटमध्ये तर थोडासा हे असेल, फॅट हेवी असेल, तर त्याच्यामध्ये जरासा पण नसतो तो असतो हायड्रोलाइज. हायड्रोलाइज ह्या दोघांच्या पण कंपॅरिझननी खूप महाग असतो. म्हणजे समजा तुम्ही कॉन्सन्ट्रेट जर पकडला 4000 असेल, आयसोलेट 5-5.5 हजार असेल, हायड्रोलाइज जो असेल तो 7-7.5 हजार असणारच असा असतो. जो की जास्त करून हायड्रोलाइज कोण वापरत नाही, जे पण एकदम ॲडव्हान्स ॲथलीट असतील ते वापरतील. आयसोलेट स्वतः जे पण कॉम्पिटिशनला उतरतात, मी झालो किंवा अजून जे पण आहे कॉम्पिटिशनला उतरणार आहे, ते आयसोलेट प्रोटीन जास्तीत जास्त वापरतात. हायड्रोलाइज कोण वापरतात, खूप पैसे आहेत बाबा त्यांच्याकडे, ते हायड्रोलाइज वापरतात. मी तर कधी वापरलेलं नाही बाई, एवढं महाग आहे कोण, ह्याच्यात इकडचे 2 डबे या साईडचे, म्हणून नाही वापरलेलं.
हे तीन प्रकार असतात प्रोटीनचे, आणि प्रोटीन कसा बनतो त्या तुम्हाला सांगितलेलं आहे। म्हणून प्रोटीन जो आहे तो तुम्ही खाऊ शकता बिंदास, काही नुकसान नाही होणार, तुम्हाला फायदाच होणार। आणि त्याच्यानंतर पुढची व्हिडिओ काय आहे ते पण तुम्हाला सांगतो। त्याच्यानंतरची जी व्हिडिओ आहे ती प्रोटीन कोणता घ्यावा याच्यावरती आहे, म्हणजे प्रोटीन कोणता घ्यायचं। पुरं बोलतात ना प्रोटीन कोणतं घेऊ दादा मी, त्याच्यावरती असणार आहे। म्हणजे ती तर खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, म्हणून भावांना पुढची व्हिडिओ पाहायला विसरू नका। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनवरती क्लिक करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे सर्व नोटिफिकेशन आपल्या तुम्हाला येत जातील। आणि आजच्या व्हिडिओसाठी सर्वांनी लाईक करा व्हिडिओला पहिले, तुमचे अजून काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करा आणि मित्रांमध्ये शेअर करा, म्हणजे जेणेकरून त्यांना पण समजेल की प्रोटीन कसा बनवतात आणि कोणत्या टाईपचा प्रोटीन त्यांना घ्यायचा असतो। चला मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत चांगली जिम करा, बॉडी बनवा, डाएट करा। जय महाराष्ट्र।